बाबा देखो दादा इज लॉस्ट अगेन। दादा नेविगेशन। भुलैया अक्कड़ बक्कड़ गोल घुमक्कड़ चक्कर बक्कर छोड़ के निकल पड़ा है इंडिया रे इंडिया। अप्पा। हाय अप्पा। हाय अप्पा। सी हर न्यू कार ऑनलाइन लिया। ऑनलाइन वेरी स्मार्ट। सी अप्पा वायरलेस चार्जिंग। अब तुम्हारा बैटरी लो का एक्सक्यूज नहीं चलेगा। बैटरी फुल मुश्किलें गुल जोश से निकल पड़ा है। ही राहुल औरा विकारा पर्क्स ऑफ प्रमोशन कांग्रेचुलेशंस। तुम्हारा कब होगा प्रमोशन? इंडिया स्मार्ट इंडिया। अट्रैक्टिव डिजाइन एडवांस्ड टेक्नोलॉजी फीचर रिच स्मार्ट कार्स फॉर स्मार्ट इंडिया। नमस्कार मी विनायक कलडोने आपण पाहत आहे माय महाराष्ट्राचे इचलकरंजी बातमीपत्र। पाहूया आज सविस्तर वृत्तांत। अत्यंत भक्तिभावाने प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात विराजमान झालेल्या बाप्पांचे उद्या रविवार 19 रोजी अनंत चतुर्दशी दिनी विसर्जन होणार आहे। कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्यासह प्रदूषणामुळे पंचगंगा नदीत श्रींचे विसर्जन करण्यात बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे शापूर येथील खणीमध्ये श्री मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी शहरातील वाहतूक मार्गामध्ये देखील बदल करण्यात आला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग निश्चित केले असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी दिली आहे। छत्रपती शाहू पुतळा ते झेंडा चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे। तर कबनूर पंचवटी 332 चौक कडून विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांना शाहू पुतळा ते डेक्कन मार्गे शाहपूर खणीकडे जाण्यासाठी मार्ग असणार आहे। शाहू पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा विसर्जन मार्ग बंद असणार आहे। उत्तम प्रकाश टॉकीज संभाजी चौक चांदनी चौक कडून येणाऱ्या मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन मार्गे शाहपूर खणीकडे जाण्याचे आहे। गांधी पुतळा कडून जनता चौक कडे येणाऱ्या मंडळांना जनता चौक एकेरी मार्ग बंद करण्यात आला असून मंडळासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जनता चौक एकेरी मार्गातून बँक ऑफ इंडिया रिक्षा स्टॉप मार्गे थोरात चौक ते शहापूर खण असा विसर्जन मार्ग असणार आहे। झेंडा चौक ते जनता बँक या महासत्ता चौक ते थोरात चौक हे मार्ग सर्व प्रकारच्या चार चाकी व अवजड वाहनासाठी बंद असणार आहेत। थोरात चौक या ठिकाणी येणाऱ्या मंडळांना विक्रमनगर मार्गे शहापूर खण असा विसर्जनाचा मार्ग असणार असून थोरात चौक ते जनता चौक हा मार्ग सर्वच वाहनांना बंद असणार आहे। संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा हा मार्ग अवजड वाहनांना बंद असणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डेक्कन चौक मार्गे शहापूर खण असा विसर्जन मार्ग असणार आहे। हॉटेल कॅप्सन येथून डेक्कन चौक मार्गे शहापूर खण असा विसर्जन मार्ग असणार असून हॉटेल कॅप्सन ते राधाकृष्ण चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे। नवीन नगरपालिका चौक येथून डेक्कन चौक मार्गे शहापूर खण असा विसर्जन मार्ग असणार आहे। डेक्कन चौकातून गणेशनगर दत्त मंदिर मार्गे शहापूर खण हा विसर्जन मार्ग असणार आहे। शहापूर खण ते विसर्जनानंतर परतणारी वाहने सोयीनुसार सांगली नाका व पंचगंगा कारखाना मार्गे मार्गस्थ होतील असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी सांगितले। कुठल्याही प्रकारचा विसर्जन मार्गामध्ये कोणी कुठल्याही मंडळाने बदल करू नये, पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे। त्याचप्रमाणे परतीचा मार्ग हा शहापूर खाणीतून सोयीनुसार सांगली नाका मार्गे त्याचप्रमाणे पंचगंगा साखर कारखाना मार्गे त्यांच्यासाठी हा परत येण्याचा मार्ग राहील। तरी सर्व मंडळांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विनंती आहे, सर्वांनी सकाळी लवकरात लवकर गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास सुरू करावे व प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे व आम्हाला सहकार्य करावे। गेल्या 10 दिवसापासून पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी इचलकरंजीकर सज्ज झाले आहेत। नगर परिषदेच्या वतीने शहापूर खण येथे श्री मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सभापती संजय केंगार यांनी दिली। विसर्जन काळात कोणताही अनुसूचित प्रकार न घडता शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन देखील प्रयत्नशील आहे। इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून उद्या अनंत चतुर्थीच्या निमित्तानं इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणरायाचं त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं तैनात करण्यात आली आहे। इचलकरंजी नगरपालिकेचे
अधिकारी कर्मचारी असे 200 कर्मचाऱ्यांचा तिथं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. तरुण मंडळाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत शासनाचे दिलेले नेम त्या ठिकाणी असणारं मास्क सोशल डिस्टन्स हे सगळं पाळून त्या ठिकाणी आपण आपल्या गणरायाला भक्तिभावानं इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून शापूरखण येथे इथंच विसर्जन करण्यासाठी मी सर्वच शहरातील तरुण मंडळांना वेगळ्या गुणस्वच्छ मंडळांना मी आवाहन करतो. या सर्व यंत्रणेसाठी आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी नगरसेवक त्याचप्रमाणे मुख्याधिकारी साहेब वेगळ्या खात्याचे सगळे खाद्यप्रमुख हे संपूर्ण अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तिथं असणारी जी नगरपालिकेच्या माध्यमातून जी आवश्यक जी यंत्रणा आहेत मग त्यामध्ये बोट असू दे क्रेन वेगवेगळ्या बॅरिकेड्स तिथं अत्यंत नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलंय. तर नागरिकांनी व तरुण मंडळांनी अत्यंत शिस्तप्रिय कुठलंही गालबोट न लागता त्या ठिकाणी आपण शांततेने त्या ठिकाणी शापूरखर येतेच यावेळी सुद्धा त्या ठिकाणी आपण आपलं गणरायाचं त्या ठिकाणी विसर्जन करावं असं सर्व तरुण मंडळांना मी आवाहन करतो. कोरोना महामारीमुळे सर्वच सण उत्सवावर निर्बंध आले असले तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे पालन करत येथील सरस्वती मार्केट गणेशोत्सव मंडळाने यंदा महाप्रसाद सार्वजनिकरित्या न करता पॅकबंद डबे तयार करून त्यांचे वाटप केले. त्यामुळे गर्दी टाळण्यासह शासन नियमांचे पालनही झाले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक होत असून असाच आदर्श सर्वांनी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच सण उत्सवावर निर्बंध आले आहेत. सार्वजनिकरित्या सण साजरे करताना मर्यादा पडत आहेत. शहरातील सरस्वती मार्केट परिसर म्हणजे एकाच ठिकाणी अनेक वस्तू स्वस्तात मिळण्याचे ठिकाण. या ठिकाणच्या दुकानात नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. परंतु 2 महिन्यापूर्वी याच भागात कोरोनाचे रुग्ण मिळून आल्यामुळे हा संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन बनला आणि वर्दळीचा भाग काही दिवस शांततामय बनून गेला. त्यातून सावरत हा परिसर पुन्हा नव्या जोमाने लोकसेवेत रुजू झाला आहे. येथील सरस्वती मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. परंतु यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासन नियमांचे पालन करत महाप्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेत त्यासाठी वेगळी संकल्पना राबविली. महाप्रसाद म्हणजे गर्दी होणारच, तेच टाळण्यासाठी या मंडळाने महाप्रसाद तयार करून तो पॅकबंद डब्यात भरला आणि भागातील नागरिकांना घरपोच केला, तर श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही दिला. त्यामुळे गर्दी टाळण्यासह शासन नियमांचे पालन करत दरवर्षी होणारा महाप्रसाद विनाखंडित पार पडला. मंडळाच्या या अनोख्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वच मंडळांनी अशा पद्धतीने शासन नियमांचे पालन करून वेगळा उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. वीज मंडळाकडे विनंती करूनही वीज कनेक्शन बदलून न देता उलट वीज पुरवठा खंडित केल्यामुळे विकी धुमाळ राहणार कबनूर याने वीज मंडळाच्या दारातच पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी विकी धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विकी धुमाळ याने घर बांधकाम करताना वीज मंडळाकडून 3-phase वीज कनेक्शन घेतले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर धुमाळ याने सध्याच्या 3-phase वीज पुरवठा खंडित करून नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्याची मागणीही केली होती. परंतु थकबाकीमुळे मंडळाने घरगुती वीज पुरवठा दिला नव्हता. त्यानंतर धुमाळ याने 6,000 रुपये भरले होते. मात्र उर्वरित थकबाकीपोटी शनिवारी वीज मंडळाने धुमाळ याच्या घरातील वीज पुरवठा खंडित केला. वेळीच घरगुती वीज कनेक्शन दिले असते तर थकबाकी वाढली नसती असा आरोप करत धुमाळ याने कबनूर येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याला रोखल्याने अनर्थ टळला. माणगाव पाठोपाठ कबनूरात असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.